परंतु सुरक्षा काढली म्हणून आम्ही घरी बसू, असा गौड गैरसमज जर शिंदे सरकारचा असेल तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. महाराष्ट्रात 3 महिन्याआधी गैरसंवैधानिक मार्गाने स्थापन झालेल्या शिंदे सरकारचा संवैधानिकतेबाबतचा खटला अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. अशा परिस्थितीमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा काढणे म्हणजे विरोधकांचा आवाज दाबण्याचा एक कुटील प्रयत्न शिंदे सरकार करत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि ज्येष्ठ नेते सन्माननीय भुजबळ साहेब यांची सुरक्षा व्यवस्थेमध्ये कपात करून राष्ट्रवादीवर दडपण आणण्याचा प्रयत्न कदाचित शिंदे सरकार करत असेल, परंतु सुरक्षा काढली म्हणून आम्ही घरी बसू, असा गौड गैरसमज जर शिंदे सरकारचा असेल तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. उलट आम्ही अधिक जोमाने आता शिंदे सरकारचा विरोध करणार आहोत. येत्या 4 आणि 5 नोव्हेंबरला शिर्डीमध्ये होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनामध्ये सरकारला घेरण्याची नवीन रणनीती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बनवणार आहे.